सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा सापगाव येथे दिनांक 17 मार्च 2022 रोजी इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ व वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा व व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मश्नू चोपडे होते. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनींच्या इशस्तवन व स्वागत गीताने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती फोटो पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेला देणगी दिलेले उद्योजक व चापगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य नागराज अळूरकर, माजी ग्रामपंचायत चेअरमन रमेश धबाले व शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक व्ही बी चलवारी यांचा सत्कार करण्यात आला. 7वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रमेश धबाले म्हणाले की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे. विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून ज्ञान संपादन केले पाहिजे. थोर मोठ्यांचा आदर ठेवला पाहिजे आणि सर्वांशी आदराने वागले पाहिजे व आपल्या शाळेचे व गावचे नाव रोशन केले पाहिजे असे मौलिक विचार त्यांनी मांडले. या कार्यक्रमाला शाळा सुधारणा व व्यवस्थापन समितीचे सदस्य महादेव भरमानी पाटील, लक्ष्मण पाटील, रुक्माना धबाले, शिवाजी सुता, श्रुती कराडे, सत्यवा गुरव, कन्नड शाळेचे मुख्याध्यापक मदगीर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक पी जी पाखरे यांनी केले. यानंतर इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे दिग्दर्शन के एम उदगेकर, श्रीमती एस एल गंगनाई, श्रीमती मनीषा कुकडोळकर, श्रीमती स्नेहल धबाले या शिक्षिकांनी केले. सुहास पाटील, केएनएन सिटी न्यूज, खानापूर.